श्री राम गुरु ये अपने भाई के साथ, सगे भाई के साथ जो टोपे का कुआ है भांजड़ा परिसर में, वहाँ पे रहते थे। और उनके साथ उनका चचेरा भाई जो है अशोक गुरु, उम्र तकरीबन 50 साल, ये साथ में रहते थे। तो काफ़ी पुरानी इमारत थी उनकी। वो दोनों भाई आज काम के सिलसिले में बाहर थे और अशोक गुरु जो है वो घर में ही थे। बारिश के कारण जो तवेलू का उनका घर था, छत था, वो गिरने की वजह से अशोक गुरु जो है उसमें दब गए, उनकी मौत हुई। घटनास्थल पर हम मौजूद थे तथा फायर ब्रिगेड भी आए थे। और इस प्रकार जो नैसर्गिक आपत्ति आई है उसमें अशोक गुरु है उनके घर की छत गिर के उनकी मृत्यु हुई। उस सिलसिले में पुलिस स्टेशन में बहुत दाखिल करने आज एक माल जो अंतर्गत प्रभाग 8 टोपऱ्याचे ब्रिजर अशोक एरपुरे यांचा घर आहे, शिकस्त घर होता। तिथल्या जे महाल झोन मधले अधिकारी सहायक आयुक्त राठोड साहेब, ज्युनियर इंजिनियर सिनियर इंजिनियर यांनी ऐन पावसाच्या वेळी घराची पाहणी न करता कोणत्याही वार्डात कोणत्याही प्रभागात हे लोक फिरत नाही। त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा एक शिकस्त घर पडून अशोक एरपुरे यांचा मृत्यू झाला। याला संपूर्णपणे नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी, प्रशासन पासून, कमिशनर पासून सर्व लोक या ही दुर्घटना झाली त्याला दोषी आहे। या दोषीवर एक जे नागपूर महाल झोन मधील सहायक आयुक्त राठोड साहेब यांच्यापासून त्यांचे खालचे अधिकारी इंजिनियर पासून यांच्या सर्वांवर कडक कारवाई झाली पाहिजे। आणि यांच्याच नावानं नागपूर महानगरपालिका और पूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून मी यांना सांगतो की अशी निष्काळजीपणा कुठेही नाही हो। कारण पावसाच्या दिवसात कोणाचाही घर पडू शकतं। आपण पूर्ण प्रभागात दौरा करून कोणते शिकस्त घर आहे, फक्त एक वेळा त्यांना नोटीस देऊन ते ऐकत नसेल तर डिपार्टमेंटच्या माध्यमातून कारवाई करून ते घर पाडण्यात यावे, जेणेकरून अशी पुन्हा घटना होऊ नये, लोकांच्या जीवाची हानी होऊ नये। तर मी एक माजी नगरसेवक या प्रभागाच्या वतीनं तुम्हाला सांगतो आणि समस्त प्रशासनाला सांगतो की इथले जे महाल झोन मधले अधिकारी आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, हीच मागणी या जनतेच्या वतीने करत आहे।